यामध्ये त्यांच्यातर्फे तीन आणि भारतीय जनता पार्टीतर्फे मी स्वतः देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा प्रदेश अध्यक्ष तेव्हा होते. आम्ही या राज्यातील सर्व जिल्हा त्या जिल्ह्यातील जागा अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास करत त्याचं वाटप केलं. तेव्हा असं ठरलं होतं की राष्ट्रवादी पक्ष हा भारतीय जनता पार्टीचा खरा जो राष्ट्रवाद आहे, देशभक्तीच्या भावनेने विकासासाठी काम करणाऱ्या पक्षासोबत ते एकत्र येईल असं सांगितलं. 2019 मध्येही त्यांनी धोका दिला. जेव्हा 24 ऑक्टोबर 2019 दुपारी 4 वाजता श्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. पुन्हा जागा वाटप झाल्या, पालकमंत्री ठरले, मंत्रीपद ठरले आणि एक फाईन मॉर्निंग शरद पवार साहेबांनी जेव्हा काँग्रेस त्यांच्या सोबत आहे असं समजलं तेव्हा येऊन त्यांनी क्षमा मागितली की आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही असं सांगितलं. असं दोनदा झालं आणि मग पेराल तसं उगवतं. बीज बोगे बबुल के तो बेर कहाँ से आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला धोका देता तेव्हा व्याजासकट तो धोका तुमच्या नशिबात आणि वाटायला येतोच हे निश्चितपणे राजकीय क्षेत्रामध्ये या अगोदरही घडलं आहे. जे तुम्ही वसंतदादा पाटकरांसोबत केलं ते जास्त तुमच्या नशिबी आलं. अजित पवारांनी कदाचित शब्द वापरला नाही, मात्र हा डबल गेम आहे की फक्त भाजपला झुलवत ठेवायचं आणि दुसरीकडे आपल्याला जे साध्य करायचं ते करू द्यायचं. नाही, ती त्यांच्या राजकारणाची एक पद्धत आहे. देशामध्ये असे अतिशय दुर्मिळ राजकारणी आहे ज्यांच्याबद्दल कहीं पे निघाय कहीं पे निशाणा म्हटल्या जातं. त्यांनी आत्ताही तुम्ही बघितलं असेल जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला 2 दिवसात एखादा नेता आपले शब्द फिरवू शकतो का? या अगोदरही अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहे पण पुन्हा त्यांनी राजीनामा परत घेतला नाही. एक निश्चित ध्येयाने काम करणारे नेते आपण बघितले पण 2 दिवसात एवढ्या वेगाने बदलणाऱ्या नेत्यांची संख्या दुर्मिळ आहे आणि दिलेला शब्द पूर्ण न करता राजकारणामध्ये अविश्वास जन्माला लागण्याचं काम हे या अगोदरही आपण बघितलं आहे की सन्माननीय शरद पवार साहेब यामध्ये PhD आहेत. अजित पवारांनी असा एक शब्द कोणीही नाराज नाही, फक्त TV चॅनल्सच्या माध्यमातून काही लोक मुद्दाम अशी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी आम्ही सर्वजण जे काम करतो ना ते देश विश्वगौरव व्हावा. आमच्याही पैकी अनेक जण 1 वर्षापासून मंत्री झाले नाहीत. कधीतरी जाणवलं बा तुम्हाला, कधी खाते वाटपामध्ये कोणाला कमी जास्त खाते मिळाले असतील? कधी एक तरी तुमच्यापाशी येऊन असं म्हणाला की माझं खातं कमी आहे? जो भी काम करो ईश्वर की अर्चना समज कर करो हा भाव घेऊन आम्ही काम करतो. आणि सर्वच मंत्री होणार आहेत का? शेवटी आम्ही 200 च्या वरती आता आमदार झालो. म्हणजे साधारणतः आज 288 पैकी 200 पेक्षा जास्त आमच्याकडे आमदार आहे. 43च मंत्री होणार आहे. मग आमचा आदर्श कोण आहे? जो मंत्री होत नाही त्याचा त्याग आमच्यासाठी आदर्श आहे. सर्वजण तर मंत्री कधीच होऊ शकत नाही. खाती किती आहे? महत्वाची खाती 9, एकूण खाती 35 आणि इतर छोटी खाती धरली तर 50 आहे. आता तुम्ही अशा अनेक मंत्री असतील की ज्यांना छोटी खाती येणार आहे म्हणून नाराज राहायचं का? आपला संकल्प काय? आपला संकल्प आहे की विश्वगौरव देशनायक गरीबो के मसीहा नरेंद्र मोदीजींच्या विरोधात आज जगामध्ये चीन नरेंद्र मोदीजी निवडून येऊ नये यासाठी प्रयत्न करताय, पाकिस्तान प्रयत्न करताय, आतंकवाद्यांना वाटतं की माननीय मोदीजी पुन्हा आलेत तर आतंकवाद्यांना ठेचून टाकतात. अशा प्रसंगात आपल्याच देशातले काही लोक कोणताही अजेंडा नाही. काय अजेंडा आहे? नितीश कुमारजींनी बिहार सुधरवला का? आमच्यासोबत होते तेव्हा बिहार हा गरिबीमध्ये 2 क्रमांकावर होता. आमची साथ सोडली आता गरिबीत 1 क्रमांकावर आहे. आणि आम्हाला हे सांगतात की आमची वॉशिंग मशीन आहे. बरं झालं प्रभू रामचंद्राला म्हणत नाही त्यांच्याकडे विभीषण आला तर विभीषण जेव्हा प्रभू रामचंद्राच्या बाजूला आला तेव्हा हे म्हणते की प्रभू रामचंद्राकडे सुद्धा वॉशिंग मशीन होती. ओ चांगल्या विचाराने लोक प्रेरित होऊन आमच्याकडे येत असतील त्यांचं पोट का दुखतं? आणि तुमच्याकडे होते तेव्हा हे क्लीन, आमच्याकडे आल्याबरोबर मग हे बदमाश कसे होतात? हे आश्चर्यजनक आहे. आणि आम्ही आरोप केलं तेव्हा तुम्हीच सांगितलं की हे तर निर्दोष आहे. मग तुम्ही जे सांगता ते खोटं बोलता असे खोटारडे नेते आहात का तुम्ही? हा प्रश्न यातून उपस्थित होतो. खरं आहे ना, तुम्ही बघितलं जेव्हा अजितदादा सकाळच्या शपथविधीला आले त्यांच्या पक्षातले काही नेते तर असं सांगायचे की हा शरद पवार साहेबांचा गनिमी कावा आहे. मग आता अजूनही समजले नाही की राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी एका आपल्याच कुटुंबातील
नेत्याला अविश्वसनीय बनवण्याचा गनिमीकावा करण्याची गरजच नाही आहे। साधं होतं, राष्ट्रपती राजवट जर आपल्याला उठवायची असेल तर तुम्ही सर्व आमदारांना राजभवनात घेऊन जरी गेले असते, त्यांची संख्या बघितल्यानंतर राज्यपाल कोणीही असो संविधानाच्या बाहेर त्या वागता जागं नसतं, पण तुम्ही ते न करता आपल्याच कुटुंबातील एका सदस्याला जबरदस्तीने पहाटे 8 वाजता पाठवता, म्हणजे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, किती दूरचा विचार होतो की आपल्याच कुटुंबातील एका सदस्याबद्दल अविश्वसनीयता जन्माला घालायची, म्हणजे सॅल्यूटच केलं पाहिजे या राजकारणाला। पण शेवटचा प्रश्न, चर्चा आहे पानसे आणि राऊत यांची प्राथमिक भेट देखील झाली आहे, काय सांगायला? नाही, याला काय सांगायचं, आमच्या सदिच्छा आहे, दोन भाऊ एकत्र आले तर आनंदच आहे, लवकर यावे, महाभारतात ते आले नाही म्हणून महाभारत घडलं, तसं कोणतंही होऊ नये, आमच्या पूर्ण सदिच्छा आहे। मंत्रिपद राष्ट्रवादी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।